शुभ संध्या। आपला आजचा ऑनलाइन अभ्यासाचा विषय आहे भूगोल। तर इयत्ता तिसरी मध्ये भूगोल विषयात तुम्ही काय काय शिकणार आहात त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे त्या विषयाची वर्गपूर्व तयारी। आपण दिशांविषयी माहिती घेणार आहोत। दिशा म्हणजे काय, त्या कशा ओळखायच्या आणि त्याचा उपयोग काय, नकाशा काय असतो त्यात पण दिशा दाखवतात त्याचा कसा उपयोग होतो, काळ म्हणजे काय त्याची समज, आपल्या गावाची शहराची ओळख, गाव किंवा शहर कसे तयार होते, तिथली भाषा, वाहतूक, रस्ते, प्रसिद्ध ठिकाणे, संदेश वहनाची साधने, आपल्या गरजा कोणत्या, पाणी नक्की कोठून येते आणि आपल्या गरजा कोण पूर्ण करते, आपल्या आजूबाजूला सतत बदल होत असतात, दिवस रात्र होतात त्याचाही आपल्यावर परिणाम होत असतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण भूगोल विषयात करणार आहोत। तर पूर्वतयारी म्हणून आपण आज मुख्य दिशा त्यांची ओळख करून घेणार आहोत आणि या दिशा कशा ओळखायच्या हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। मात्र हे करत असताना मी तुमच्या सोबतच आपल्या सगळ्यांचे अनुभव घेऊन आणि देऊन आपण दिशा ओळखायला शिकणार आहोत। कथा सुरू करूया। आपण आता त्यासाठी आपला प्रत्यक्ष वर्गातला दररोजचा अनुभव आता आपण घेऊया। जेव्हा टीचर वर्गात येतात आणि आपल्या फळ्याजवळ जातात अशा वेळेला टीचर तुमच्याकडे तोंड करून समोर उभे असतात आणि तुमची तोंड टीचरांकडे असतात, म्हणजे आपण एकमेकांच्या समोर उभे असतो। मग जेव्हा टीचर प्रश्न विचारतील की मुलांनो सांगा बरं आपला फळा माझ्या कोणत्या बाजूला आहे, तेव्हा तुम्ही उत्तर द्याल की फळा तुमच्या मागे आहे। परंतु मी जेव्हा तुम्हाला विचारेल की फळा तुमच्या कोणत्या बाजूला आहे, त्यावेळेला तुम्ही सांगणार फळा आमच्या समोर आहे। त्याचप्रमाणे आता दुसरा अनुभव, ऑनलाईन अभ्यासासाठी तुम्ही आपल्या पालकांच्या सोबत बसलेला आहात, तुमच्यासोबत वही असेल, पुस्तक असेल, कंपास बॉक्स असेल, मोबाईल असेल। आता निरीक्षण करा की तुम्ही जिथे बसलेला आहात त्याच्या कोणत्या तरी बाजूला मम्मी आई बसलेली असेल किंवा दुसऱ्या कोणत्या बाजूला छोटा भाऊ बहीण बसलेली असतील, तुमच्या समोर वही असेल किंवा मागे एखादी वस्तू असेल। मग अशा वेळेला आपण
ती वस्तू नेमकी कुठे आपण ठेवलेली आहे ते आपण सांगू शकत नाही, आणि याच साठी आपल्याला नेमकी दिशा हवी असते, आणि म्हणून आपल्याला भूगोलाच्या अभ्यासात दिशा ओळखणे हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। अशाच प्रकारे जर विचारलं की घराचा मुख्य दरवाजा, टेबल, खुर्ची तुमच्या कोणत्या बाजूला आहे, तर प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असतील। कोण म्हणेल माझ्या समोर घराचा दरवाजा आहे, कोण सांगेल माझ्या डाव्या बाजूला आहे, कोण सांगेल माझ्या उजव्या बाजूला आहे, म्हणजे प्रत्येकाची उत्तरं वेगळी असणार आहे। आता आणखी एक गंमत मी तुम्हाला सांगणार आहे, टीचर जेव्हा तुमच्या समोर अशा उभ्या असतात आणि सांगतात की चला डावा हात वरती करा, तेव्हा तुम्ही टीचरांच्या समोर बसलेला आहात त्यावेळेला टीचरांचा हात ज्या बाजूला आहे तोच हात तुम्ही वरती करता, परंतु तुमचा तो हात उजवा हात असतो। आणि जेव्हा टीचर सांगतील तुमचा उजवा हात वरती करा, त्यावेळेला तुम्ही त्याच बाजूचा हात वरती करता, मात्र तुमचा तो हात डावा हात असतो। होते की नाही गंमत? म्हणजे आपण डावी बाजू, उजवी बाजू, मागे, पुढे, उजवीकडे, डावीकडे या उत्तरांच्या बाबतीमध्ये आपला, आणि मग अशा उत्तरांवरून एखादी गोष्ट नेमकी कुठे आहे, कोणत्या बाजूला आहे हे सांगता येत नाही, आणि आपली प्रत्येकाची उत्तरे वेगवेगळी असतात। म्हणूनच एखादी गोष्ट नेमकी कुठे आहे, कोणत्या बाजूला आहे हे सांगण्यासाठी दिशांचा वापर केला जातो। तर चला तर मग दिशा ओळखायच्या कशा हे आपण शिकूया। तर विद्यार्थ्यांनो, मुख्य दिशा चार, पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण। आता दिशा चार झाल्या, परंतु त्या ओळखायच्या कशा? मग आपण पहिली दिशा घेऊया पूर्व। आता पूर्व दिशा कशी ओळखायची? तर सूर्य ज्या दिशेला उगवतो ती झाली पूर्व दिशा। हा अनुभव तर आपण प्रत्येकानेच घेतलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं ज्या दिशेला सूर्य उगवतो ती पूर्व दिशा। आता पुढची दिशा आहे पश्चिम। ज्या दिशेला सूर्य मावळतो ती झाली पश्चिम दिशा। त्यानंतर पुढची दिशा आहे उत्तर। आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, पूर्व दिशा म्हणजे सूर्य ज्या दिशेला, ज्या सूर्य ज्या बाजूला उगवतो ती पूर्व दिशा, आणि सूर्य ज्या बाजूला मावळतो ती पश्चिम दिशा। आता आपला उजवा कान, आपला उजवा कान ज्या बाजूला आहे ती झाली दक्षिण दिशा। पुन्हा एकदा सांगते, मी लक्षात ठेवायचं, आपला उजवा कान ज्या बाजूला येतो ती झाली दक्षिण दिशा। मात्र हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे आहोत। आता उरला डावा कान, डावा कान ज्या बाजूला येतो ती झाली उत्तर दिशा। मात्र या दिशांविषयी एक गोष्ट अतिशय लक्षात ठेवण्यासारखी आहे की पूर्व दिशा म्हटलं की आपण सूर्य ज्या दिशेला उगवतो तिकडे तोंड करून उभं राहणं आवश्यक आहे, कारण ती पूर्व दिशा असते। एकदा आपल्याला पूर्व दिशा समजली की बाकीच्या तीन दिशा आपण अगदी सहजपणे ओळखू शकतो। तर आता विद्यार्थ्यांनो, मी फळ्यावर चारही मुख्य दिशांची नावे लिहिते। उत्तर दिशा।
अशा प्रकारे आज आपण मुख्य दिशा याचा परिचय करून घेतलेला आहे. यानंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये बघूया. तुम्हाला या भागावर मी थोडासा घरचा अभ्यास सुद्धा देणार आहे. तो मी व्हॉट्सॲपवर पाठवेन. त्याप्रमाणे तुम्ही तो आपल्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सॲपवर त्याची तुम्ही मला नोंद सुद्धा द्यायची आहे. तसंच सगळ्यांकडे पुस्तक असेल किंवा नसेल तर ई बाल भारती याच्यावरून तुम्ही आपली पुस्तकं डाउनलोड करून घ्या आणि आज सर्वांनी त्याचं वाचन करा. एक चित्र मी तुम्हाला दाखवत आहे. चित्रातला हा विद्यार्थी सूर्याकडे तोंड करून उभा आहे, म्हणजेच ती दिशा आहे पूर्व. त्याच्या मागे जी दिशा आहे ती आहे पश्चिम. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पूर्व व पश्चिम या दिशा एकमेकांच्या समोर असतात, तशाच उत्तर व दक्षिण या दिशासुद्धा एकमेकींच्या समोरासमोर असतात. चित्रामधून हे तुम्हाला अधिक व्यवस्थित लक्षात येईल. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या परिसरात सूर्योदयाच्या वेळी ही कृती करून पहा व दिशा समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोरोना काळात जगत आहोत, त्यामुळे घराच्या बाहेर जायचं नाही आहे, तर आपल्या घरातूनच हे सगळं लक्षात घ्यायचं आहे.